सकाळी 8 वाजतापासून 17 पार्लियामेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी याची मतमोजणी चालू होणार आहे. त्याबद्दल जे काही तयारीची आवश्यकता आहे ते सर्व तयारी पूर्ण झालेली आहेत. मतमोजणी करण्यासाठी जे मनुष्यबळ लागतो आहे त्या सर्वाची एक ट्रेनिंग आपण ऑलरेडी 21 दरम्यान केलेली आहे. आज आता सर्व जे मतमोजणी आपले मनुष्यबळ आहे त्या सर्वाचा ट्रेनिंग आता सध्या चालू आहे. रँडमायझेशन पहिला आणि दुसरा झालेलं आहे. दुसरं रँडमायझेशन आज सकाळी 8 वाजता झाला होता. त्याच्यामध्ये कुठले अधिकारी कुठले कर्मचारी कोणती असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीची मतमोजणी करणार ते या रँडमायझेशनमध्ये आपल्या माहिती समोर आलेली आहे. उद्या सकाळी 5 वाजता थर्ड रँडमायझेशन होईल आणि त्याच्यामध्ये कुठली मनुष्यबळाला कोणता टेबल मिळेल ते त्या रँडमायझेशनच्या नंतर करेल. सकाळी 8 वाजता आपण पहिले पोस्टल बॅलेटचं काउंटिंग चालू करणार. त्याच्यामध्ये ETBPSची स्कॅनिंग चालू करणार आणि त्याचे 8 तासाच्या नंतर आपण जे EVM मशीनचं जे काउंटिंग आहे ते चालू करणार आहोत. अंदाजित एक राऊंडला पहिला जे राऊंड असतो त्याला 8 तास 35 मिनिट लागतात आणि त्याच्याच नंतरचे जे राऊंड असतात ते 15 ते 20 मिनिटांमध्ये काउंट होतात. जर सर्व गोष्टी व्यवस्थित चालली तर कोणी आक्षेप घेतणार नाही. तर असा जवळपास 6.5 तासामध्ये जर सर्व व्यवस्थित चालला कुठले कुठल्या प्रकारची अडचण नाही आली तर तशी परिस्थितीमध्ये आपण 6.5 ते 7 तासाच्या आपलं काउंटिंग जे आहे ते संपवू शकतो. त्याच्यामध्ये ते पोस्टल बॅलेट जे आहे ते EVMचे 10 साऊंडच्या अगोदर संपले पाहिजे. तर तसेही आपण ॲडिशनल मनुष्यबळ ठेवलेले आहे. टेबल्सबद्दल जर सांगितलं तर पोस्टल बॅलेटसाठी 14 टेबल्स आहेत. आपल्याकडे जवळपास आतापर्यंत 6,500 पोस्टल बॅलेट्स आलेले आहेत. ETBPSसाठी 20 टेबल्स आहेत. प्रत्येक टेबलवर ऑन ॲव्हरेज आपण 250 ते 300 एक स्कॅनिंग करणार आहोत. त्याच्याशिवाय प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीनिहाय 20 टेबल ठेवलेली आहे. ऑन ॲव्हरेज आपले 18 ते 19 राऊंड असणार. काही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये 16 राऊंड असणार जसं की कोरेगाव आणि काही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी जिथे पोलिंग स्टेशन जास्त आहे तिथे 23 पर्यंत राऊंड जातील. जसं की 17 आणि 22 तिथे आपले पोलिंग स्टेशन जे आहे ते 450 दरम्यान आहे तर तिथे 23 राऊंड असणार आणि बाकी काही ठिकाणी 16 राऊंड ऑन ॲव्हरेज आपण 18 ते 19 राऊंड करणार आहोत. हा सर्व तयारी आहे. सकाळी सर्व जे आपले कॅन्डिडेट्स आहेत त्या कॅन्डिडेट्सोबत सर्वांसोबत मीटिंग झालेली आहे. त्यांनाही सर्व माहिती दिलेली आहे काही पद्धतीने ट्रेनिंग होत तर त्याचे जे काउंटिंग एजंट्स आहेत त्या सर्वांनी त्याचे जे आयडेंटिटी कार्ड आहे ते करून देण्यात आलेले आहे. त्याचं जे मुवमेंट कशा पद्धतीने असणार त्याही माहिती त्या लोकांनी सांगण्यात आलेली आहे. शेवटी आम्ही आणखीन सांगू इच्छितो की सर्व मतमोजणी झाल्यानंतर आपण शेवटी 30 VPAT रँडमली सिलेक्ट करतात चिठ्ठी टाकून आणि त्याची मतमोजणी परत होते आणि त्याची व्हेरिफिकेशन केला जाईल की VPATमध्ये आणि EVMमध्ये जे काउंट आला होता तो सेम आहे किंवा नाही. ते सर्व जे काउंटिंग आहे शेवटी VPATची ते प्रत्येक एसीने आपण 5 करतो तर आपले पार्लियामेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये ते 30 असतात. ते काउंटिंग सर्व काउंटिंग एजंट ते समोर असणार आहे आणि त्याची सर्व तयारी झालेली आहे आणि उद्या सर्व काउंटिंग करण्यासाठी आपण सर्व यंत्रणा जी आहे ती